ही एक आधी रत्नागिरीहून आली लालपरी आणि ही इकडे रत्नागिरीला चालली. वा 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 वा, दोन लालपऱ्या. मित्र हो, मी साई राजकीर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्र, तुम्ही म्हणत असाल की एवढे केस वगैरे का बारीक केलेस, तर मित्र आता थोडा गरमा पण होतो आहे आणि माझे केस आहेत ना मध्ये पातळ झाले होते, तर त्यामुळे म्हटलं पूर्ण टक्कल करूया आणि पूर्ण केस वगैरे कापलं, पूर्ण सगळे केस असे एकदम भरतात मस्तपैकी असे, त्यामुळे मी केस एकदम बारीक केले होते आणि आता थोडे थोडे यायला पण लागलेत. तर मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या बुधवारी मी केस कापले होते. आता आपण वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर मित्रो, आत्ता आपण जात आहोत कलिंगडाची शेती पाहायला. तर आमच्या इथेच टिके म्हणून गाव आहे, 5 ते 10 मिनिटावरती. तिथे आहे ना मसूरकर म्हणून आहेत, तर त्यांनी आहे ना कलिंगडाची शेती केली आहे, तर ती पाहायला आपण आता जात आहोत. तर एकदम माहितीपूर्ण असा आजचा व्हिडिओ होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चाललो आहे मित्रो तिथे टिके गावामध्ये आणि हा आहे आमचा कांजेराईचा ब्रिज, कांजेराई गावचा आमचा, आणि आमच्या नदीचं आहे ना गाळ उपसण्याचं काम चालू आहे. बघा जे सी बी आहे. तर आता पुढे स्टॉपवर थांबतो, बघूया काय बस रिक्षा बिक्षा काय भेटतंय का बघूया. अशी सगळी आमची नदी, या साईडचं गाळ उपसून वगैरे सगळं झालं आहे, आता या खालच्या साईडचं उपसण गाळ. आपल्या गावात माझे मित्र भेटला आहे, त्याच्यासोबत चाललो आहे बाईकवर. मित्रो आता इथे पोचलो आहे मी, जिथे त्यांची शेती आहे तिथे टेके गावामध्ये इथे पोचलो आहे आणि ते आता दादा येत आहेत वरतून घरून. तर आणि इथेच आहे ही पाठीमागे शेती कलिंगडाची, तर ते दादा येतील तर आणि मग त्यांच्याकडे आपण सगळी माहिती वगैरे घेऊ आणि मग शेती पण बघू. तोपर्यंत इथे सावलीत थांबूया, टोपी पण घातली आहे कारण का ऊन भरपूर लागतं आहे म्हणून. आता येतील ते दादा थोड्या वेळातच. बघा आली आहे लालपरी, रत्नागिरीवरून आली ही लालपरी. ही एक आधी रत्नागिरीहून आली लालपरी आणि ही इकडे रत्नागिरीला चालली. वा 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 वा, दोन लालपऱ्या. आता आपण कलिंगडाच्या इथे शेतीच्या इथे आलो आहोत आणि ते दादा आता माझ्यासोबत आहेत, पण काही कारण असो त्यांना मी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. तर काका आता मला सांगा इथे आपल्या कलिंगडात इथे धरलेत ना हे? हो धरलेले आहेत, हे लास्ट लॉट आहे आपला. बरोबर, मुळात अजून 15-20 दिवसानंतर हा लॉट निघेल. बरोबर, तर सहजा पकडे आपण 31-30 एप्रिल पर्यंत आपण काढूया, 30 एप्रिल पर्यंत हे काढायला निघतील. बरोबरचा जो प्लॉट आहे लेफ्टला तुम्ही बघू शकता, लेफ्ट साईडला साईडमध्ये पट्टेवाले होते, दुसरे पट्टेवाले, ते पण कालच काढून झालेले. बरोबर, वरच्या साईडचं सेक्शन आता काकडी लावलेली आहे. बरोबर, इथे तुम्ही खाली जवळ येऊन पण बघू शकता कलिंगड एकदम आता साईज पकडलेली आहे तशी कलिंगडाची. येस, तर हे 3-4, 3.5 किलोच्या आसपास होतात. होतात, बरोबर. आणि हा पूर्ण आपण चालत जाऊ शकतो तिकडे, तुम्हाला दाखवतो पूर्ण. बरोबर, लेफ्ट राईटला बघितलं तरी तुम्हाला कलिंगड दिसतील दिसतील. यात पण हा एक पट्टावाला आहे, तिकडे पण दाखवला तरी चालतो, एक वेगळा टाईपवाला आहे. बरोबर बरोबर, मस्तच. दादा आता मला सांगा, आता आपली ही कलिंगड आहेत ना, तर ती कधी तयार होतात आणि कधी आपण काढू शकतो, किती दिवसांनी वगैरे काढायची असतात? आपण सहजा बघा, आपण दोन वेगळ्या व्हरायटी घेतलेल्या आहेत त्याच्यात. अच्छा. एक मेलडी आहे आणि एक ड्रॅगन किंग आहे. बरोबर, तर यात वेगळे प्रकार काय असतात की मोठा साईज वाला असतो, त्याला कमीत कमी 90 दिवस तरी लागतात आपल्या, रोजून बिया जेव्हा टाकतो. बरोबर, त्यानंतर 90 दिवस तरी कमीत कमी लागतात आपल्याला. आणि दुसरी जी छोटी व्हरायटी जी आहे, काळेवाली आणि एक पट्टेवाली आणि एक काळेवाली जी आहे, हे दोन व्हरायटी आहेत आपल्याकडे वेगळे. बरोबर, जो काळावाला आहे त्याला 70-75 दिवस कमीत कमी लागतात तयार व्हायला. बरोबर, आणि तयार झाल्यावर आपण काढलं कलिंगड की कमीत कमी 3-4 दिवस आपल्याला मुरायला ठेवावं लागतं आपल्याला. बरोबर, कारण कसं आपण आंबा कसा ठेवतो किंवा आंबा ठेवतो पिकट ठेवतो तसं ठेवावं, तसं 3-4 दिवस तरी कमीत कमी तुम्हाला ठेवावं लागतं. तर तो हिशोब असतो कलिंगडात युजली, असं आपण करू शकतो. बरोबर, कलिंगडाची
कलिंगड, हे पट्टेरी कलिंगड आहेत आणि या साइडला ते काळे आहेत, काळे कलिंगड। बघू शकता मित्रो कलिंगड हा अजून ते बोलतात की मोठा व्हायचा आहे, अजून अजून याची साइज वाढायची आहे। मस्त पैकी कलिंगडाची शेती। मित्रों काल येतो ना तर आपल्याला अजून मोठे मोठे कलिंगड बघायला मिळाले असे तिकडे धरलेले, पण त्यांनी ते तयार झाले जे काढले त्या वरच्या साईडला होते आणि ते आता हे तयार होत आहेत, त्याला अजून थोडा अवकाश आहे तयार व्हायला। बघू शकता खूपच जबरदस्त अशी त्यांची शेती आहे आणि कलिंगड धरलेली पण आहेत हे बघताय। आणि काल तर त्यांनी त्या वरच्या साईडली वरच्या साईडची कलिंगड आहेत ना काढली, त्याने एकदम तयार झाली होती, पण काल येतो ना तर आपल्याला ती बघायला मिळाली असती मोठी मोठी कलिंगड। आणि ते आता होत आहेत पण ती तयार होत आहे, अजून छोटी आहेत तर ती अजून तयार व्हायची आहेत, त्याच्यानंतर काढणार ते। तर बघतायच खूप मस्त अशी शेती आहे त्यांची, एक नंबर, खूपच मस्त। आणि ऊन पण खूप लागतं आहे, बापरे, वरळ टोपी घातली नाहीतर तापलो असतो चांगलाच। तर चला आता वरच्या साईडला जाऊया, अजून काय आपल्याला ते काका दादा सांगतात ते बघूया। मित्रो इथेच त्यांनी कलिंगड विकण्यासाठी पण ठेवले आहेत इथेच रोडवरती, आणि हा रोड रत्नागिरीला जातो आणि हा आमच्याकडे म्हणजे चांदेरी, आणि इथून तुम्ही सरळ लांजेला पण जाऊ शकता, तिथेच रोडवरची त्यांची शेती आहे रोडवरतीच। आणि इथे ते स्टॉल वगैरे सुद्धा छोटासा लावला आहे आणि इथे हे कलिंगड ठेवतात वगैरे इथे। आज जाऊया, हो जाऊया, चप्पल काढू का? नाही घ्या घ्या चप्पल। हे कलिंगड वगैरे ठेवलं आतमध्ये त्यांनी, इथे आतमध्ये अशी शेड आहे कौलारूच आहे। हा हे जुनं दुकान होतं, जुनं दुकान होतं, बरोबर। तर इथे कलिंगड वगैरे ठेवलं इथे, वजन वगैरे आपण करतो इकडे, बरोबर, वजन करून वगैरे बाहेर विकायला ठेवतो आपण, बरोबर। काळे आणि आपले हे ना पट्टे पट्टेवाले, येस। आणि मी जो कलिंगडाची साईज पण बघू शकता, एकदम मोठे मोठे आहेत, एक नंबर। तर युवक आता लोक आले आहेत कलिंगड घेण्यासाठी, तर तुम्ही सुद्धा कधी इकडनं असं जात वगैरे असाल तर इथे थांबून तुम्ही कलिंगड वगैरे घेऊ शकता। मस्तपैकी शेती आहे, एकदम रोड टच। हा इथे बस स्टॉप आहे, टीके बस स्टॉप शिंदेवाडी म्हणून सांगायचं। आणि दादा कालच काढले आहेत ना कलिंगड? हे कालच काढले, कालच, बरोबर बरोबर। बघू शकता मित्र एकदम कसं आहे मोठा। आणि इथून आलो मी कलिंगड शेती वगैरे बघून, आणि इथे बघू शकता म्हणजे नदीचा गाव उपस्थित आहेत, मागाचे दाखवलं तुम्हाला मी। हवा पण खूप आहे, मस्त वाटतं, जरा वारा लागतोय। आणि मित्रो आमच्या नदीचा गाळ वगैरे काव बसत माहिती आहे का, पूर्ण नदी आहे ना घोरली होती, म्हणजे नदीची नदीमध्ये सगळा गाळ होता खूप, आणि त्याच्यामुळे पाणी वगैरे पावसाळ्यात ना पटकन भरायचं आणि सगळी बाजारपेठा ही सगळी आमची पाण्याखाली जाते, पावसात पाणी भरतं तेव्हा। तर आता थोडं गाळ वगैरे उपसल्यावरती थोडं तरी प्रमाण कमी होईल, नदीचं पात्र जर थोडं मोठं होईल
तर बघू आता पावसात समजेलच। आता आपण करिंगडाची शेती वगैरे बघून आलो तर म्हटलं व्हिडिओ एडिट सुद्धा आता इथेच करूया ब्रिजवरतीच आमच्या। तर त्यांनी कलिंगडाची शेती वगैरे केली ना, तर ही पहिल्यांदाच केली आहे सगळी शेती आणि खूपच छान केली आहे। आणि काल कलिंगडं थोडी तयार झाली होती अर्धी, तर त्यांनी ती काल काढली, तर काल जातो आपण जर आपल्याला ती बघायला मिळाली असती। जी मित्रो आपण खालच्या साईडला जी काही कलिंगडं बघितली ना आपण, तर ती अजून तयार व्हायची होती, तर त्याला अजून 10-12 दिवस जाणार होते तयार व्हायला, जातील अजून म्हणतात ते। ती कलिंगडं तयार झाल्यावरती आपण पुन्हा एकदा जाऊ आणि आपण बघू पुन्हा एकदा ती काही कलिंगडं। तर तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली असेलच म्हणजे कलिंगडं लावल्यापासून ती नंतर तयार झाल्यावरती किती दिवसांनी वगैरे काढायची वगैरे असतात ती तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली असेलच। तर मित्रो हा असा आजचा व्हिडिओ होता, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन लगेच मिळेल। तर आता भेटूया पुढच्या आशयकडे सुंदर व्हिडिओवर, तोपर्यंत बाय बाय।